नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णाची सेवा करण्यासाठी जम्बो कोविड सेंटरचे निर्माण करण्यात आलं आणि हे जम्बो कोविड सेंटर जेव्हा निर्माण केलं त्यावेळेस हजारो शेकडो कर्मचारी या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा विचार नाही केला, आपल्या जीवाचा विचार नाही केला आणि या ठिकाणी काम करण्यासाठी ते दाखल झाले. तुम्हाला सगळ्यांचा यांनी आपला जीव वाचवला किंवा त्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रश्न असा आहे की या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना 6 महिन्याची काम करण्याची हमी दिली, मात्र 4.5 महिनेच त्यांच्याकडून काम करून घेतलं आणि त्याच्या उर्वरित दिवसात सांगितलं की तुम्ही या कामावर इथे येऊ नका आणि गेल्या 2 महिन्याचा पगारही त्यांचा खोळंबलेला आहे, पगार देत नाही आहेत. अशा या लोकांबद्दल मला असं बोलावंसं वाटतं की गरज सरो आणि वैद्य मरो अशा गत त्यांची इथे झालेली आहे. त्यांना पगारासाठी इथे आंदोलन करावं लागतं आहे. ज्या लोकांनी आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचे जीव वाचवले त्यांच्या तीव्र भावना आहेत, त्यांनी आज आंदोलन केलं आहे. माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत. काय नेमकं हे प्रश्न आहेत, तुमचं नाव सांगा आणि ही समस्या काय त्याबाबत बोला. मी बांधकाम कामगार सेना संघटनेचा अध्यक्ष आहे. काही लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आले आहेत. तक्रार प्रथमतः मी श्रीराम इन्स्टिट्यूटला माझे बांधकाम 5 बांधकाम कामगार जे दुर्दैवी त्यांचा अंत झाला त्यांना प्रथमतः मी श्रद्धांजली वाहतो आहे. आणि तसाच हा प्रकार इथं घडतो आहे आता, कारण कामगार कोविड योद्धे म्हणून काम करत आहेत आणि याला पगार मागायची वेळ आंदोलन दरम्यान करण्यात येते. आज 2-2 महिने पगार नाही, 6-6 महिन्याचे कंपनीने यांना वर्क ऑर्डर दिलेले 6 महिने काम करा म्हणून, आणि खरं तर यांना 4.5 महिन्यामध्ये यांना हाकललं आहे कामावरून. हाकललं आहे नुसतं म्हणजे पगार न देता हाकललं आहे. यांना PF नाही 6 महिन्याचा, यांना PF तर यांनी कापला आहे पण PF यांच्या हातामध्ये आज दिलेलं नाही आहे. यांनी जवळजवळ 8 ते 10 वेळेला यांनी चक्रा मारतायत, नगरपालिका जातात, इकडे येतात, इकडून टोलाटोली, तिकडे तिकडून टोलाटोली, इकडे करतात. यांना काम दिलं आहे हाऊसकीपिंगचं आणि काम करतात यांनी विचार यांनी म्हणजे माणुसकी काय म्हणतात याचं हे ताजं उदाहरण. यांनी प्रेत बांधण्याची कामं केलीत, प्रेत साफ करण्याची कामं केली, औषधं गोळ्या ज्या नर्सेस आहे यांना मदत केली. यांनी यांचं फक्त काम झाडू साफसफाई करणं काम हे न त्यांनी उद्देश नाही बाळगला. यांना फक्त मला माझा कामगार हा जो पेशंट ॲडमिट आहे हा सुखरूप कसा घरी जाईल याचं या महिलांनी काम केलेलं आहे. प्रश्न असा आहे की तुमचं नेमकं एकंदरीत आंदोलन कोणाच्या विरोधात आहे किंवा तुम्हाला उडवा उडवीची उत्तर कोण देत आहे? हे मेडप्रस हेल्थ केअर कंपनी यांचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे. यांचं एक यांचं म्हणणं आहे शासनाने मला पगार दिलेला नाही, शासनाने पगार दिलेला नाही म्हणून मी यांना पैसे अजून दिलेले नाही आहेत. तर मला त्याचा शासनाचा आहे ना, मला यांनी वर्क ऑर्डर दिली यांनी पगार द्यावा, मला शासनापर्यंत जायला माझे लोक एवढे सज्ञान नाही आहेत. इथे पगार दिल्याशिवाय आम्ही लोक आता बाहेर पडणार नाही. आंदोलनामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मला इथे दिसत आहेत लोक, किती संख्या आहे की या लोकांचे पगार झालेले नाही आहेत? हे 700 लोक आहेत अशी आता तरी का जवळजवळ 2000 घरात आसपास असतील, पण 700 लोक आहेत आतापर्यंत यांना पगार दिलेला नाही आहे. माझ्यासोबत दुसऱ्या ताई पण आहेत ज्यांनी कोरोनाच्या खरंच खूप जोरात कोरोना सुरू होता त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी काम केलं. ताई, काय प्रश्न आहे तुमचा आणि काय मागणी आहे तुमची? हां, माझं नाव प्रतिमा बनसुडे आहे आणि मी इथं कोविड सेंटरला ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्या टायमाला त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिली. त्या टायमाला सांगितलं की तुम्हाला 80 स्टाफला 18,000 पेमेंट देण्यात येईल आणि बाहेर लोक करतील त्यांना 15,000 देण्यात येईल. पण सर असं झालं की नाही का 80 स्टाफला पण नाही बाहेरचं ना, हाऊसकीपर म्हणून आम्हाला इथं जॉईन केलं आणि हाऊसकीपरचं काम करूनही आमच्याकडनं त्यांनी बॉड्या साफ करून घेणं, त्यांना आम्ही बांधून व्यवस्थित साफ करायचं, सगळं पूर्ण पूर्णपणे बॉड्या क्लीन करून बांधून आम्ही फक्त रेडी म्हणून त्यांना द्यायचो. एवढं पण औषध गोळ्या देणं, डॉक्टर लोक पण समोर जात नव्हते, सिस्टर पण, आम्ही स्वतः जाऊन त्या पेशंटची काळजी घ्यायचो कारण की ते पेशंट लोक चांगले कधी बरे होतील आणि चांगल्या सुखरूप त्यांच्या घरी जातील म्हणून आम्ही एवढं खूप मनापासून काम केलं. पण त्यांनी आम्हाला 18 नाही, ज्यावेळेस महिना भरला त्या टायमाला म्हटलं की आम्ही 15,000 देऊ. पण ज्यावेळेस 15,000 कारण की गोरगरिबांची पोटाला आग लागली म्हणून त्या लोकांनी 15,000 मान्य केलं. पण 15,000 मान्य केल्यानंतरही ज्यावेळेस आमच्या अकाउंटला पेमेंट आला की त्यावेळेस कळलं की आम्हाला फक्त 12,000 पेमेंट येतो आहे. पहिल्यापासून आम्हाला त्यांनी नाही 14 दिला, नाही 16, नाही 18, फक्त 12,200, 12,300 ह्याच्यावर आम्हाला पेमेंट त्यांनी कधीही दिला नाही. पण आम्ही मला असं वाटतं की मी सरकारला बोलते की आम्ही रिस्क घेऊन एवढं आम्ही लोकांना करू ना, एवढं डेंजर आजार असून आम्ही ह्यांच्यासाठी एवढी काळजी घेतली, ह्या लोकांचं आम्ही एक ही केलं म्हणजे नाही का सेवा केली, मग सरकारने आमच्यासाठी काय केलं?
मला हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही त्यांच्यासाठी सेवा केली पण सरकारने आमच्यासाठी साधा एक रुपयासुद्धा साधा दिवाळीचा सुद्धा एक रुपया बोनस नाही दिला सर. नक्की दिवाळीचा तर बोनस सोडाच पण पगारीचा पण प्रश्न प्रलंबित आहे. माझ्यासोबत दुसऱ्या ताई आहेत. ताई तुम्ही कधीपासून काम इथे करता? सप्टेंबरपासून. तुम्ही काय म्हणून तुमची भरती केली गेली आणि काय काम करायला सांगितलं? हाऊसपिकिंग. आणि काम काय केलं तुम्ही? तेच हाऊसपिकिंगचं काम करायला लावलं ना आम्हाला. तुमचा किती पगार झाला आणि किती कापला गेला? 1000 वर पगारच झाला नाहीये. सांगितलं किती होतं, किती देतो? मला सांगितलं 18000, नंतर मग 15000 वर आले, 15000 14000 वर आले, 14 पण नाही, डायरेक्ट 12000. आता पण बघा मेसेज आलेला आहे, पेमेंट कमी आहे, PF कापला. म्हणलं ज्यांचं लिंक आहे त्यांना जाणार, त्यांचा कटणार, आणि ज्यांचं लिंक नाही आहे त्यांचा पेमेंट ह्या महिन्यामध्ये तुम्हाला देत नाही, पण दिला नाही आहे. आपण बघू शकतो की करोना हा किती भयंकर होता किंवा आहे. आता आता कुठे या करोनाची परिस्थिती नेमकीच निवळते, लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र करोना जोरात होता त्यावेळेस या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून तुम्हाला जीव वाचवला. मात्र यांच्या पगारीबाबत यांना कशाप्रकारे खोटं बोललेत आणि जेव्हा प्रत्यक्ष पगार करण्याची वेळ आली तेव्हा त्यांना कमी पगार देण्यात आला, म्हणजे तुम्हाला जीवाची कदर करणाऱ्या लोकांची कदर सरकार कशा प्रकारे करतं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. विष्णू सानप, पिंपरी, धन्यवाद.